नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वारंवार होणाऱ्या डोकेदुखीवर घरगुती रामबाण उपाय डोके हे जागरणामुळे उन्हामुळे सर्दीमुळे दुखते तसेच अजीर्ण होणे किंवा पित्त झाल्यामुळेही डोके दुखू शकतं यावर उपाय कोणते करायचे ते आज आपण या व्हिडिओमधून पाहणारच आहोत परंतु त्याआधी आपण डोके दुखू नये म्हणून कोणते पथ्य अपथ्य आहेत ते, ते, ते पाहूया डोके दुखत असेल तर आपल्या आहारात तांदूळ गहू साळीच्या लाह्या मूग दुधीभोपळा घोसाळे पालक डाळीं तूप द्राक्ष दूध खडीसाखर इत्यादी गोष्टींचा समावेश करायचा आहे आणि बाजरी गवार मटार चवळी हरभरा अननस कैरी आंबट दही मद्य इत्यादी गोष्टी ह्या आहारात घ्यायच्या नाही आहेत अतिशय मानसिक ताण आल्यावर थकव्यामुळे डोके दुखत असेल तर दुधात उकळलेले जायफळ व थोडीशी विलायची पूड टाकून लेप तयार करावा व तो लेप आपल्या कपाळावर लावायचा आहे मित्रांनो उन्हामुळे किंवा जागरणामुळे जर आपले डोके दुखत असेल तर नाकात साजूक तूप एक ते दोन थेंब टाकायचे आहे अपचनामुळे पोट जड़ होऊन जर आपलं डोके दुखत असेल तर आले आणि लिंबाच्या रसामध्ये थोडीशी साखर टाकून ते जे काही चाटण आहे ते आपण प्यायचे आहे